विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आज आपण इयत्ता 8वीच्या मॅथ्स या विषयातील पहिला टॉपिक रॅशनल अँड इरॅशनल नंबर्स या टॉपिकची सुरुवात करणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। सुरुवातीच्या भागामध्ये इयत्ता 7वीमध्ये ज्या संख्यांची ओळख झालेली होती किंवा ज्या संख्यांचा अभ्यास तुम्ही केलेला होता त्याची थोडक्यात माहिती आपण बघणार आहोत। नॅचरल नंबर्स यालाच आपण मराठीमध्ये नैसर्गिक संख्या असं म्हणतो। त्या कोणत्या आहेत? 1, 2, 3, 4 आणि त्याच्यापुढे डॉट 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 असं दाखवलेलं आहे। याचा अर्थ या संख्या इन्फानाईट आहेत। इन्फानाईट याचा अर्थ त्या अनंतापर्यंत वाढत जातात। समजा मी जर तुम्हाला विचारलं विच इज द स्मॉलेस्ट नॅचरल नंबर, तर या प्रश्नाचं तुमचं उत्तर असेल 1 इज द स्मॉलेस्ट नॅचरल नंबर। परंतु मी जर तुम्हाला विचारलं विच इज द ग्रेटेस्ट नॅचरल नंबर, तर या प्रश्नाचं उत्तर वी कांट से असं या प्रश्नाचं उत्तर असेल। कारण ती संख्या आपण सांगू शकत नाही, कारण ती अनंतापर्यंत वाढत जाते। नॅचरल नंबर्स दाखवण्यासाठी आपण कॅपिटल एन या अक्षराचा उपयोग करणार आहोत। पुढची संख्या आहे होल नंबर्स, यालाच आपण मराठीमध्ये पूर्ण संख्या असं म्हणतो। या कोणत्या आहेत? पहा 0, 1, 2, 3, 4 इन्फानाईट, म्हणजेच 0 इज द स्मॉलेस्ट होल नंबर। आता या संख्यांचं थोडंसं निरीक्षण करा, म्हणजे होल नंबर्स या संख्यांचं थोडंसं निरीक्षण करा। निरीक्षण केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल जे नॅचरल नंबर्स आपण लिहिलेले होते ते सगळेच यामध्ये आहेत। पहा बरं, या ठिकाणी तुम्हाला ते दिसत आहेत 1, 2, 3, 4 हे सर्व नॅचरल नंबर्स होल नंबर्स मध्ये आहेत। आणि याशिवाय 0 हा आणखी एक नंबर त्यामध्ये आहे। याचा अर्थ होल नंबर्स मध्ये सर्व नॅचरल नंबर्स आहेत आणि आणखी एक संख्या आहे ती म्हणजे 0। यावरून आपण म्हणू शकतो की एव्हरी नॅचरल नंबर इज होल नंबर, प्रत्येक नैसर्गिक संख्या ही पूर्ण संख्या असते। ओके, आता आपण पुढच्या संख्येची ओळख करून घेऊया। इंटीजर नंबर्स, यालाच आपण मराठीमध्ये पूर्णांक संख्या असं म्हणतो। पूर्णांक संख्या कोणत्या आहेत? पहा 0, 1, 2, 3 उजव्या बाजूला इन्फानाईट आणि डाव्या बाजूला -1, -2, -3 इन्फानाईट। इंटीजर नंबर्सचं निरीक्षण करा, त्यामध्ये तुम्हाला सर्व होल नंबर्स म्हणजे 0, 1, 2, 3, 4 इन्फानाईट हे सगळे नंबर्स तुम्हाला त्यामध्ये दिसत आहेत। पहा बरं, दिसत आहेत का? आहेत, या ठिकाणी तुम्हाला दाखवलेले आहे 0, 1, 2, 3 इन्फानाईट। याचा अर्थ इंटीजर नंबर्स मध्ये सर्व होल नंबर्स असतात। पहा पुन्हा एकदा, मगाशी मी सांगितलं होतं की होल नंबर्स मध्ये सर्व नॅचरल नंबर्स असतात आणि आता मी म्हणतोय की सर्व होल नंबर्स इंटीजर नंबर्स मध्ये असतात। याचा अर्थ असा की एव्हरी होल नंबर इज इंटीजर। या संख्या केवळ लक्षात न घेता या संख्यांमधील परस्पर संबंध तुमच्या लक्षात आला पाहिजे। पुन्हा एकदा मी सांगतोय, सर्व नैसर्गिक संख्या या पूर्ण संख्या असतात, सर्व पूर्ण संख्या या पूर्णांक संख्या असतात आणि पूर्णांक संख्यामध्ये सर्व नैसर्गिक संख्या आहेत तसंच सर्व पूर्ण संख्याही आहेत। ठीक आहे, आता आपण आणखी एका संख्येची ओळख करून घेऊया। ज्या संख्याचा अभ्यास तुम्ही या प्रकरणात करणार आहात ती संख्या म्हणजे रॅशनल नंबर्स, यालाच मराठीमध्ये आपण परिमेय संख्या असं म्हणतो। त्या कोणत्या आहेत? पहा स्क्रीनवर तुम्हाला काही संख्या दाखवलेल्या आहेत। नॅचरल नंबर्स, होल नंबर्स आणि इंटीजर नंबर्स यामध्ये येणारे सर्व नंबर तुम्हाला स्क्रीनवर दाखवलेले आहेत, मात्र रॅशनल नंबर्स यातील काही नंबर्स म्हणजे उदाहरणादाखल काही संख्या तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलेल्या आहेत। असं का? याचं उत्तर जसजसं आपण प्रकरणाचा अभ्यास करू तसतसं तुम्हाला ते मिळत जाईल, कारण याच संख्याचा अभ्यास आपण या प्रकरणात करणार आहोत। रॅशनल नंबर दर्शवण्यासाठी आपण
क्यू या इंग्रजी अक्षराचा उपयोग करणार आहोत. रॅशनल नंबर्स मध्ये सर्व नॅचरल नंबर्स असतात, तसंच सर्व होल नंबर्स असतात आणि तसंच सर्व इंटीजर नंबर्स सुद्धा असतात. ते कसं काय? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी आपण रॅशनल नंबर कशाला म्हणायचं ते अगोदर समजावून घेऊया. रॅशनल नंबर्स. द नंबर्स ऑफ द फॉर्म यम अपॉन यन आर कॉल्ड रॅशनल नंबर्स. म्हणजे यम छेद यन या रूपात लिहिलेल्या संख्यांना रॅशनल नंबर्स किंवा परिमेय संख्या असे म्हणतात. आता यम अपॉन यन यामध्ये यम आणि यन हे काय आहे? तर यम अँड यन आर इंटीजर्स बट यन इज नॉट झिरो. यम अपॉन यन यामध्ये यम आणि यन हे दोन्ही इंटीजर नंबर्स आहेत, परंतु यन हा इंटीजर शून्या व्यतिरिक्त आहे, म्हणजे त्याची किंमत शून्य सोडून इतर कोणतीही असते. आपण उदाहरणाने ते समजावून घेऊया. यम अपॉन यन इज इक्वल टू, आता याच्या किमती काय काय असू शकतात त्याचे आपण काही उदाहरण बघूया. यम अपॉन यन इज इक्वल टू 4/5. दिस इज रॅशनल नंबर. 4 आणि 5 दोन्ही इंटीजर्स आहेत आणि डिनॉमिनेटरला म्हणजे यांची जी आपण किंमत लिहिली आहे ती किंमत शून्य नाही, म्हणून यम अपॉन यन इज रॅशनल नंबर. -1/2 दिस इज ऑल्सो रॅशनल नंबर, कारण आपल्या व्याख्येमध्ये जी अट आहे त्या अटीची पूर्तता इथं होते, म्हणून -1/2 इज रॅशनल नंबर. नेक्स्ट 6/-7 हा सुद्धा रॅशनल नंबर आहे. आपल्याला फक्त एवढंच पाहिजे की यम अपॉन यन म्हणजेच यम आणि यनच्या ज्या किमती लिहिलेल्या आहेत त्या इंटीजर्स आहेत का आणि छेदस्थानी म्हणजे डिनॉमिनेटरला झिरो आहे का. झिरो असेल तर तो नंबर रॅशनल नंबर नाही, आणि झिरो व्यतिरिक्त कोणतीही संख्या असेल म्हणजेच कुठलाही इंटीजर नंबर असेल डिनॉमिनेटरला तर ती संख्या रॅशनल नंबर असते. आणखी काही उदाहरण आपण बघूया. -3/-7 न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला दोन्ही ठिकाणी मायनस नंबर्स आहेत म्हणजे निगेटिव्ह नंबर्स आहेत, परंतु ते इंटीजर्स आहेत त्यामुळे ही संख्या सुद्धा रॅशनल नंबर आहे. पुढे 8 हा सुद्धा रॅशनल नंबर आहे. तुम्ही म्हणाल याच्या डिनॉमिनेटरला काहीच नाही, परंतु याच्या डिनॉमिनेटरला काहीही नसलं तरी 1 आहे. कोणत्याही संख्येच्या छेदस्थानी काहीही नसेल तर 1 आपण लिहू शकतो, त्यामुळे 8 म्हणजेच 8/1. सो दिस इज रॅशनल नंबर. याचप्रमाणे 0 हा सुद्धा रॅशनल नंबर आहे, कारण 0 म्हणजे 0/1. सो 0 इज अ रॅशनल नंबर. 0/5 दिस इज ऑल्सो रॅशनल नंबर, हा सुद्धा रॅशनल नंबर आहे. नेक्स्ट 7/0 पहा, न्यूमरेटरला इंटीजर आहे, डिनॉमिनेटरला सुद्धा इंटीजर आहे, मात्र डिनॉमिनेटरचा इंटीजर 0 आहे, म्हणून ही संख्या रॅशनल नंबर नाही. लक्षात घ्या, 7/0 इज नॉट अ रॅशनल नंबर. तुमच्या लक्षात आलं असेल की रॅशनल नंबर आपण ओळखायचे कसे. रॅशनल नंबर ओळखताना फक्त आपल्याला एवढंच पाहिजे की न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला इंटीजर असला पाहिजे आणि डिनॉमिनेटर हा नॉन झिरो असला पाहिजे. रॅशनल नंबर्सची काही उदाहरणं तुम्हाला स्क्रीनवरती दर्शवली आहे. या सर्व संख्या रॅशनल नंबर्स आहेत. रॅशनल नंबर मध्ये जो यम अपॉन यन आहे, आपण पुन्हा एकदा पाहूया की हा रॅशनल नंबर म्हणजेच यम अपॉन यनच्या रूपात लिहिलेला असतो तो कसा असतो. पहा, यम अपॉन यन इज इक्वल टू काय लिहिले पहा, यमच्या किमती म्हणजेच इंटीजर नंबर्स लिहिले आहेत. इंटीजर नंबर्स, मगाशी आपण जे पाहिलं होतं इंटीजर नंबर्स ते सगळेच इथं दाखवले आहेत, कारण आपण या ठिकाणी म्हणजे यमच्या ठिकाणी यापैकी कोणतीही किंमत घेऊ शकतो किंवा कोणतीही संख्या आपण लिहू शकतो. डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला मात्र इंटीजर नंबर्स आपण लिहितोय, परंतु झिरो सोडून म्हणजेच नॉन झिरो, म्हणून तुम्हाला झिरो वरती एक ब्लॅक चौकट दाखवली आहे पहा,
झिरो नंबर त्यातून काढून टाकलेला आहे. डिनॉमिनेटरला झिरो दाखवलेलं नाही, याचा अर्थ डिनॉमिनेटरला आपण झिरो लिहिणार नाही. आणखी एक विधान थोडस काळजीपूर्वक ऐका. वी हॅव ऑल्सो सीन दॅट देअर आर इन्फानाईट रॅशनल नंबर्स बिटवीन एनी टू रॅशनल नंबर्स. याचा अर्थ असा की कोणत्याही दोन परिमेय संख्यांच्या दरम्यान अनंत परिमेय संख्या असतात. या विधानावर आपण प्रकरणाच्या पुढच्या भागात चर्चा करणार आहोत. मी मुद्दा म्हणून काही प्रश्न तुमच्या समोर मांडलेले आहेत, कारण त्या दृष्टीने तुम्ही विचार करावा आणि या प्रकरणाचा अधिक अभ्यास करावा. ठीक आहे, आपण पुढच्या भागाकडे जाऊया. टू शो रॅशनल नंबर्स ऑन अ नंबर लाईन. संख्या रेषावरती आपण परिमेय संख्या कशा दाखवायच्या हा भाग आता आपण पाहणार आहोत. एक उदाहरण घेऊया आपण. लेट अस सी हाऊ टू शो 7/3, 2/3 अँड -2/3 ऑन अ नंबर लाईन. आपल्याला नंबर लाईन वरती या तीन संख्या दाखवायच्या आहेत. त्यासाठीची कृती पहा, थोडस निरीक्षण करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की त्या संख्या कशा रीतीने दाखवता येतात. सुरुवातीला मी एक नंबर लाईन काढलेली आहे आणि या नंबर लाईनचं निरीक्षण केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की एका एकक अंतराचे मी काही भाग केलेले आहेत. असं का? याचं कारण पहा, आपल्याला ज्या संख्या नंबर लाईन वरती दाखवायच्या आहेत त्या प्रत्येक संख्येचा डिनॉमिनेटर म्हणजे छेद 3 आहे. म्हणून मी या नंबर लाईन वरती प्रत्येक एकक अंतराचे 3 समान भाग केलेले आहेत. पहा, थोडस निरीक्षण करा. 1 पासून 2 पर्यंत हे जे अंतर आहे त्याला आपण एक एकक अंतर, 1 युनिट डिस्टन्स असं म्हणतो. कुठलेही अंतर 2 पासून 3 पर्यंत घ्या किंवा 3 पासून 4 पर्यंत घ्या, या प्रत्येक अंतराला आपण एक एकक अंतर म्हणजे 1 युनिट डिस्टन्स असं आपण म्हणतो. या प्रत्येक भागाचे 3 समान भाग केलेले तुम्हाला दिसत आहे. पहा, इथं 1 आहे आणि पुढे 2 आहे. एक एकक अंतराचे 3 समान भाग केले. 3च भाग का केले? कारण या तिन्ही संख्येच्या डिनॉमिनेटरला 3 आहे म्हणून. आता तुमच्या मनात एक प्रश्न पडला असेल की 4 असतं तर काय केलं असत? जर डिनॉमिनेटरला 4 असतं तर मी प्रत्येक एकक अंतराचे 4 भाग केले असते, अर्थात 4 समान भाग केले असते. डिनॉमिनेटर 5 असता तर मी प्रत्येक एकक अंतराचे 5 समान भाग केले असते. ठीक आहे, आता आपण पहिल्या संख्येचं निरीक्षण करूया. पहिली संख्या आहे 7/3. काय ती संख्या पहा. 7/3 म्हणजेच 7 × 1/3. ही संख्या ही अशी दाखवण्याचं कारण पहा, या नंबर लाईन वरती पुन्हा एकदा तुम्ही निरीक्षण करा, नंबर लाईनचं निरीक्षण करा. 0 पासून 1 पर्यंत आपण एका एकक अंतराचे 3 भाग केलेले आहेत. म्हणजे 0 पासून हा पहिला भाग, म्हणजे हे अंतर किती झालं? 1/3 झालं. पुन्हा या पहिल्या भागापासून दुसऱ्या भागापर्यंत हे अंतर पुन्हा 1/3 झालं. म्हणजे असे 1/3 अंतर असलेले असे आपण भाग केलेले आहेत. तर असे आपल्याला किती भाग घ्यायचे आहेत? तर 7 × 1/3 म्हणजे 1/3 चे आपल्याला किती भाग घ्यायचे आहे? 7 भाग घ्यायचे आहे, हे लक्षात घ्या. आता हा नंबर पॉझिटिव्ह नंबर आहे, त्यामुळं आपण ही संख्या 0 उजव्या बाजूला दाखवणार आहे. तर ती कशी दाखवायची पहा. आता या संख्येचा जो अंश आहे म्हणजे न्यूमरेटर जो आहे तो 7 आहे. म्हणून आपण काय करायचं, 0 उजव्या बाजूला 7 भाग म्हणजे 7 भाग आपण मोजायचं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. या ठिकाणी आपल्याला ती संख्या दाखवता येईल. कोणती संख्या? 7/3. आता हीच संख्या आणखी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला दाखवता येईल. कसं ते पहा. 7/3 म्हणजेच काय? आपण 7 ला 3 ने भागलं तर 2 भाग जाईल, 3 × 2 = 6, आणि बाकी 1 राहील म्हणजेच +1/3. तर आता इथं 2 पूर्ण आहेत आणि 1/3 हा एक भाग आहे. म्हणून 2 पूर्ण आहेत म्हणजे संख्या रेषेवर इथं तुम्हाला 2 दिसतंय पहा, आणि त्यामध्ये किती मिळवलंय? 1/3 म्हणजेच हा एक भाग. म्हणून 7/3 संख्या आपण इथं दर्शवू शकतो. ओके, आता आपण दुसरी संख्या पाहूया. दुसरी संख्या आहे 2/3 आणि हा नंबर सुद्धा पॉझिटिव्ह आहे.
सुरुवातीलाच आपण प्रत्येक एकक अंतराचे तीन समान भाग केलेले आहेत, त्यामुळे आता आपण डिनॉमिनेटरकडे पाहायची गरज नाही, फक्त न्यूमरेटर पाहायचा आणि ती संख्या पॉझिटिव्ह असेल तर झिरोच्या उजव्या बाजूला आणि निगेटिव्ह असेल तर झिरोच्या डाव्या बाजूला न्यूमरेटर किती आहे पाहायचं आणि तेवढे भाग मोजायचे. तर आता दुसरी संख्या आहे 2/3. शून्याच्या उजव्या बाजूला दोन भाग, हा पहिला भाग आणि हा दुसरा भाग, म्हणजेच 2/3 ही संख्या आपण या ठिकाणी दर्शवू. पुढची संख्या पहा, -2/3. म्हणजे मायनस असल्यामुळे आता आपण झिरोच्या डाव्या बाजूकडे पाहणार आहे आणि झिरो पासून दोन भाग डावीकडे, म्हणजेच 1 आणि हा 2, म्हणजे या ठिकाणी ही संख्या आपल्याला दर्शवावी लागेल, -2/3. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा रीतीने आपल्याला कोणतीही परिमेय संख्या संख्या रेषेवर दर्शविता येत. आता आपण प्रॅक्टिस सेट 1.1 यामधील काही उदाहरणं सोडवूया. प्रश्न पहिला, क्वेश्चन नंबर 1, शो द फॉलोइंग नंबर्स ऑन अ नंबर लाईन. आत्ताच आपण एक उदाहरण सोडवलेलं आहे, त्यामुळं आता आपल्याला सरावासाठी आणखी एक उदाहरण मिळालेलं आहे. बघूया प्रश्न काय येतो. ड्रॉ अ सेपरेट नंबर लाईन फॉर इच एक्झाम्पल. आपल्याला काही उदाहरणं दिली आहेत, तर प्रत्येक उदाहरणासाठी आपल्याला स्वतंत्ररित्या किंवा सेपरेट नंबर लाईन काढायची आहे आणि त्यावरती त्या संख्या आपल्याला दाखवायच्या आहे. त्यातलं पहिलं एक्झाम्पल बघूया आपण. 3/2, 5/2, -3/2 या तीन संख्या आपल्याला एका नंबर लाईनवरती दाखवायच्या आहेत. आपण उत्तराला सुरुवात करूया. आता या संख्यांचं निरीक्षण केल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की या प्रत्येकाचा डिनॉमिनेटर 2 आहे, म्हणजे आपल्याला एका युनिट डिस्टन्सचे दोन समान भाग करायचे आहेत हे या संख्यांचा डिनॉमिनेटर पाहून आपण ठरवायचं. तर मी आता एक लाईन काढलेली आहे, आता नंबर लाईन मध्ये तिचं रूपांतर करूया, म्हणजेच संख्या दर्शवूया आपण. त्यावरती मी पॉइंट्स दाखवलेले आहेत आणि 0, 1, 2, 3, 4 आणि डाव्या बाजूला -1, -2, -3 या संख्या मी लिहिलेल्या आहेत. आता डिनॉमिनेटरला 2 आहे म्हणून मी प्रत्येक भागाचे, म्हणजे प्रत्येक एककाचे दोन समान भाग करणार आहे. त्यासाठी मी बिंदू अगोदर घेतोय, पहा घेतलेले आहे. आता आपण पहिल्या संख्येकडे पाहूया. 3/2 हा नंबर पॉझिटिव्ह आहे, म्हणजेच आपल्याला 0 पासून उजवीकडे तीन भाग दर्शवणारा बिंदू पाहायचे. ही संख्या पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे आपल्याला 0 पासून उजवीकडे तीन भाग दर्शवणारा बिंदू शोधायचे. 0 या ठिकाणी आहे, 1, 2, 3. तर हा जो बिंदू आहे किंवा हा जो पॉइंट आहे तो आपल्याला 3/2 ही संख्या दर्शवण्यासाठी दाखवायचा आहे. दाखवूया आपण 3/2. अशाच रीतीने आपण पुढची संख्या घेऊया. पुढचा नंबर आहे तो 5/2. हा नंबर सुद्धा पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे आपण 0 उजव्या बाजूला पाच भाग मोजणार आहोत. 0 उजव्या बाजूला 1, 2, 3, 4, 5 या ठिकाणी 5/2 ही संख्या आपण दाखवूया. 5/2. पुढची संख्या आहे -3/2. हा नंबर निगेटिव्ह आहे, त्यामुळे 0 डाव्या बाजूला लेफ्ट हँड साईडला आपल्याला पाहायचे आणि न्यूमरेटरला 3 आहे, म्हणजे 0 पासून 3 पर्यंत म्हणजे तीन भाग आपल्याला मोजायचे. 1, 2 and 3. दिस पॉइंट शोज द नंबर -3/2. तर अशा रीतीने आपल्याला रॅशनल नंबर्स नंबर लाईनवरती दाखवता येतात. आणखी एक उदाहरण यातील पाहूया. सेकंड क्वेश्चन, त्यातलं 7/5 -2/5 -4/5 यासाठी पुन्हा आपण एक लाईन काढूया, त्यावरती आपण पॉइंट दाखवूया आणि मागच्या उदाहरणाप्रमाणे त्यावरती आपण नंबर्स दर्शवत आहोत. लक्षात घ्या, हे आपण जे आपण ज्या संख्या दर्शवलेल्या आहेत हे दर्शवताना सर्व एकक अंतर समान घेतलेली, म्हणजे 0 पासून 1 पर्यंत जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर 1 पासून 2 पर्यंत आहे, म्हणजे ही सर्व एकक अंतर समान आहेत हे लक्षात घ्या. आता दिलेल्या संख्यांचा डिनॉमिनेटर पहा, तो किती आहे? 5.
अर्थात आपल्याला या संख्या नंबर लाइन वरती दाखवण्यासाठी काय करायला पाहिजे, प्रत्येक एककाचे 5 समान भाग करायला पाहिजे। तर मग आपण करूया प्रत्येक युनिट डिस्टन्सचे 5 समान भाग करूया। हा पहिला भाग तुम्हाला 5 समान भाग करून दाखवलेला आहे, यासाठी मला 4 पॉइंट्स घ्यावे लागले समान अंतरावर 1 2 3 4, म्हणजे या 1 युनिट डिस्टन्सचे 5 इक्वल पार्ट्स झालेले आहे। तर अशाच रीतीने आपण पुढेही पॉइंट्स घेऊया। आता आपण पहिल्या संख्येचे निरीक्षण करूया। पहिली संख्या आहे 7/5, ही संख्या पॉझिटिव्ह आहे। आपण आता डिनॉमिनेटर कडे पाहणार नाही, कारण आपण प्रत्येक युनिट डिस्टन्सचे 5 समान भाग केलेले आहेत, त्यामुळे आपण फक्त आता न्यूमरेटर पाहतोय। आणि संख्या पॉझिटिव्ह असल्यामुळे 0 उजवीकडे 7 भाग दर्शवणारा बिंदू 1 2 3 4 5 6 7, तर हा पॉइंट दर्शवणार आहे 7/5 हा नंबर। तर मग दाखवूया तिथं 7/5। नेक्स्ट नंबर जो आहे तो -2/5, हा नंबर निगेटिव्ह आहे, त्यामुळे 0 डावीकडे 2 भाग म्हणजेच 1 आणि हा 2, तर या ठिकाणी तो नंबर असेल -2/5। नेक्स्ट नंबर जो आहे तो आहे -4/5, हा निगेटिव्ह असल्यामुळे पुन्हा एकदा आपण 0 डाव्या बाजूला 4 भाग आपण मोजणार आहोत, 0 डावीकडे 4 भाग म्हणजेच 1 2 3 4। या ठिकाणी तुम्हाला जो पॉइंट दिसतोय तो -4/5 हा नंबर दर्शवणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा रीतीने तुम्हाला रॅशनल नंबर्स नंबर लाईन वरती दाखवायचे आहे। नंबर लाईन वरती रॅशनल नंबर कसे दाखवायचे याची कृती तुम्हाला समजली असावी। आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऑब्झर्व दी नंबर लाईन अँड आन्सर दी क्वेश्चन्स। आपल्याला एक नंबर लाईन दिलेली आहे, तिचं निरीक्षण करायचंय आणि काही प्रश्न विचारले आहेत त्याची उत्तर आपल्याला द्यायची आहे। त्यातला पहिला प्रश्न आपण बघूया। क्वेश्चन नंबर 1, विच नंबर इज इंडिकेटेड बाय पॉइंट बी, म्हणजेच बिंदू बी ने कोणती संख्या दर्शवलेली आहे। प्रश्नाचा अर्थ कळतोय, विच नंबर इज इंडिकेटेड बाय पॉइंट बी, बिंदू बी ने कोणती संख्या दर्शवलेली आहे। या प्रश्नाचं उत्तर शोधण्यापूर्वी आपण थोडस या नंबर लाईनचं निरीक्षण करूया। पहा, 0 पासून 1 पर्यंत हे जे युनिट डिस्टन्स आहे त्याचे किती भाग केलेले आहेत पहा, 1 2 3 4, 4 इक्वल पार्ट्स आहेत। सगळ्याच एककांतराचे 4 समान भाग केलेत का पहा, आहेत, डावीकडे पहा तिथेही आहेत। याचा अर्थ असा की या नंबर लाईन वरती प्रत्येक एकक अंतराचे 4 समान भाग केलेले आहे, म्हणजेच आपल्याला बी या ठिकाणी म्हणजे बिंदू बी च्या ठिकाणी जी संख्या दर्शवायची आहे त्या संख्येचा डिनॉमिनेटर 4 आहे एवढं मात्र नक्की। आपण उत्तराला सुरुवात करूया। आन्सर, सुरुवातीला आपण डिनॉमिनेटर लिहूया, याचं कारण आता आपल्याला माहीत झालेले की प्रत्येक एकक अंतराचे 4 समान भाग केलेले आहेत, म्हणजेच डिनॉमिनेटर 4। आता 0 डाव्या बाजूला बी पॉइंट आहे, म्हणजे हा नंबर निगेटिव्ह आहे, हेही आपल्याला माहित झालं। आता आपण काय करूया, 0 पासून 2 पर्यंतचे किती भाग आहेत ते मोजूया। 1 2 3 4 5 6 7 8 9 10, म्हणजेच न्यूमरेटर आपल्याला लिहायचे -10, हा नंबर आहे -10/4। याला तुम्ही सोपरूप देऊ शकता, सोपरूप दिल्यानंतर तुम्हाला मिळेल -5/2। काय केलं मी, 2 भाग घातला, 2 × 4 आणि 3 × 5 = 10, तर आपल्याला नंबर मिळालाय -5/2। ओके, चला आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। विच पॉइंट इंडिकेट्स द नंबर 1 integer 3/4, म्हणजे 1 integer 3/4 हा नंबर दर्शवणारा बिंदू कोणता। ओके, 1.304 ही संख्या दर्शवणारा बिंदू कोणता। आपण उत्तराला सुरुवात करूया। 1 integer 3/4 म्हणजेच 7/4, अर्थात ही संख्या मी कशी दिली आहे पहा, 4 × 1 = 4 + 3 म्हणजे 7 अपॉन डिनॉमिनेटर एज इट इज 7/4। तर हा नंबर आपल्याला आता संख्या रेषेवरती म्हणजे नंबर लाईन वरती कुठं आहे ते दाखवायचे। डिनॉमिनेटर 4 आहे कारण
प्रत्येक एकक अंतराचे चार समान भाग केलेले आहेत. हा नंबर पॉझिटिव्ह आहे म्हणजे तो झिरोच्या उजव्या बाजूला आहे आणि न्यूमरेटर 7 आहे म्हणून झिरो पासून आपण 7 भाग मोजणार आहोत. मोजूया 1, 2, 3, 4, 5, 6, 7 म्हणजे 1 integer 3/4 हा नंबर कुठे असेल? पॉइंट सी या ठिकाणी. त्यासाठी उत्तर लिहूया आपण पॉइंट सी. पॉइंट सी इंडिकेट्स द नंबर 1 integer 3/4. यातला आपण आणखी एक क्वेश्चन बघूया. नंबर 3, स्टेट वेदर द स्टेटमेंट द पॉइंट डी डिनोट्स द नंबर 5/2 इज ट्रू ऑर फॉल्स. आपल्याला एक स्टेटमेंट दिलेला आहे. स्टेटमेंट आहे द पॉइंट डी डिनोट्स द नंबर 5/2 म्हणजेच बिंदू डी हा 5/2 ही संख्या दर्शवतो असं हे विधान आपल्याला दिलेलं आहे आणि ते चूक की बरोबर हे आपल्याला सांगायचं. तर यासाठी आपण नंबर लाईनचं निरीक्षण करूया. पॉइंट डी कुठे आहे पहा, या ठिकाणी आहे. पॉइंट डी कोणती संख्या दर्शवतो ते आपण अगोदर लिहूया आणि मग स्टेटमेंट चूक आहे की बरोबर आहे ते ठरवूया. आपल्याला पॉइंट डी दर्शवणारी संख्या लिहायची. उत्तराला सुरुवात करूया. या संख्येचा डिनॉमिनेटर काय असणार आहे? 4. त्यासाठी अगोदर आपण 4 लिहूया. पॉइंट डी हा झिरोच्या उजव्या बाजूला आहे म्हणजे तो नंबर पॉझिटिव्ह आहे. आता झिरो पासून डी पर्यंतचे एकूण भाग आपण मोजूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 म्हणजे आपल्याला जो नंबर लिहायचा आहे त्याचा न्यूमरेटर असणार आहे 10. मग ती संख्या कोणती होईल? 10/4. 10/4 ला आपण सोपं रूप देऊया म्हणजे आपल्याला नंबर मिळेल 5/2. याचा अर्थ असा की दिलेलं स्टेटमेंट ट्रू आहे. कारण स्टेटमेंट काय दिलंय आपल्याला पहा, द पॉइंट डी डिनोट्स द नंबर 5/2 आणि आपण आताच पाहिलं की पॉइंट डी हा 5/2 हा नंबर दर्शवतो म्हणजेच दिलेले विधान सत्य आहे, ट्रू आहे. देअरफोर गिवन स्टेटमेंट इज ट्रू. प्रॅक्टिस सेट 1.1 मधील आपण काही प्रश्न पाहिलेले आहेत. कोणकोणते प्रश्न पाहिले आपण जरा पाहूया. पुस्तकातला प्रॅक्टिस सेट 1.1 तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय. क्वेश्चन नंबर 1 मधील आपण फर्स्ट एक्झाम्पल पाहिलेलं आहे, त्यानंतर सेकंड पाहिलेलं आहे आणि नंतर क्वेश्चन नंबर 2 त्यामधील तिन्ही एक्झाम्पल्स आपण पाहिलेले आहेत. प्रॅक्टिस सेट 1.1 मधील जास्तीत जास्त उदाहरणं आपण इथं घेतलेली आहेत. तुमच्यासाठी आणखी 1-2 उदाहरणं ठेवलेली आहेत, ती तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा, ती तुम्हाला नक्कीच सोडवता येतील. आणि सोडवण्यापूर्वी आपण जी उदाहरणं आज पाहिलेली आहेत त्याचाही सराव करा. तुम्हाला इतर काही संख्या संख्या रेषेवरती दाखवत येतात का पहा. आणि काही अडचण असेल तर तुम्ही तुमच्या शिक्षकांसोबत किंवा माझ्याशी नक्कीच यावर चर्चा करा. हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक पाहून हा घटक समजावून घेतलात याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. आणि तुम्ही माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला यापुढचे सगळे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती उपलब्ध होणार आहेत. धन्यवाद.